आपल्याला भेटायला येते एक जोडी आपल्या गायकांची, टाळ्यांनी स्वागत करूया अपूर्वा आणि राहुलचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जीवदंगला कुंगला रंगला सा विरमाची असतो, जीवला गला लाभला ध्यास नो तुझा, गहिवरला श्वास तो पैल तिरणेशील साथ मला देशील. नभदर दिलाल गुणवता चांद तू, जीवदंगला कुंगला रंगला सा विरमाची आस तू, जीवला गला लाभला ध्यास हो तुझा, गहिवरला श्वास तू. सुगंधा येईल रात उसासा देईल सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू जन्मचण. जीवदंगला कुंगला रंगला सा विरमाची आस तू, जीवला गला लाभला ध्यास हो तुझा, गहिवरला श्वास तू. वा रसिको, पुढच्या जोडीला बोलवण्याआधी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जोगवा चित्रपटासाठी, कारण
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये खऱ्या अर्थाने बाजी मारली या सिनेमाने. आणि याच गाण्यासाठी अजय अतुलला आणि याच चित्रपटासाठी राजीव पाटील यांना दिग्दर्शनासाठीचं राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता, नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे आणखी एक नाशिककरांसाठी की राजीव पाटील, प्रख्यात दिग्दर्शक राजीव पाटील हे नाशिककरच आहेत. तुमच्या दोघांची जी केमिस्ट्री आहे ती अफलातून आहे. मी आज या मंचावर तुम्ही एक गायक आणि गायिका म्हणून उभे आहात, काय वाटतंय तुम्हाला, स्पर्धा वाटते का एकमेकांबरोबर? मला हे स्पर्धा अजिबात नाही वाटते. नाही कारण ह्या जे माहोल आहे आज, तर मला हे स्पर्धा से ज्यादा एक संगीतची मैफिल वाटते. मैफिल वाटते तुला? नाही हरकत नाही, मग या मैफिलीत अनिरुद्ध जिंकला तर चालेल तुला. खरं सांग, जिंकायचं आहे की नाही? चांगला गाऊन जिंकला तर चालेल. म्हणजे चांगला गाऊन जिंकला तर चालेल, म्हणजे तुला काय वाटतं तू चांगला गा, म्हणजे आज आज तुझ्यापेक्षा चांगलं गायला तर रसिका, म्हणजे शेवटी तुला जिंकायचं आहे हे खरं की नाही मित्रा? मैफल वगैरे आपण कितीही म्हटलं ना तरी गंमत सांगू का, तुझे पाठीराखे इतके सगळे आहेत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर, एवढे SMS पाठवत आहेत. मग त्यांना वाटतं म्हणजे जिंकलोय ना, तर मी पण जिंकलोय. ऑलरेडी जिंकलेला आहे, वा उत्तम आहे. तुला काय वाटतं ग? मला पण ही मैफिलच वाटते. आणि मला वाटतं की ते जे एक फायटिंग स्पिरिट आपण म्हणू, ते जे आहे मला वाटतं ते फक्त गाण्यातच आहे. म्हणजे ऑल थ्री ऑफ अस आर ट्राइंग टू सिंग आर बेस्ट. तर असं तुला वाटतं? काय ना, साध्या साध्या सोप्या सोप्या शब्दांमध्ये हे सांगतायत, पण मला नाही असं वाटत. मला असं वाटतं की आतमध्ये ती गोष्ट आहे की मी जिंकलं पाहिजे. नाही नाही असंच म्हणजे आहे की आता आहे का, कारण हम लोग एक दूसरे को सपोर्ट करते हुए जीत रहे हैं. जीतना है, सबको जीतना है, हर कोई यहाँ पे जीतने के लिए आया. लेकिन हारना, कई कई क्षेत्र ऐसे होते हैं जहाँ पे जीत और हार होती है. मेरे हिसाब से म्यूजिक एक ऐसा क्षेत्र है जहाँ जीत है हार नहीं है. जहाँ जीता वो आगे गया और जो रुका वो उस जीत के लिए रुक गया, मगर आगे बढ़ेगा ना, मौका तो पूरी जिंदगी. क्या बात है, वाह 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 वाह. आणि आजपर्यंत सारेगमप आयडिया सारेगमप च्या मंचावर जितके गायक गायिका येऊन गेलेले आहेत ते जरी स्पर्धेतून बाहेर पडलेले असले तरी सुद्धा ते यशाची नवी नवी शिखर पादाक्रांत करतायत, त्यामुळे तुम्हाला भीती नाही, कारण इथपर्यंत तुम्ही येऊन पोहोचलेला आहातच. धन्यवाद अपूर्वा. थँक्यू.